नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. विंडमिल अटॅक हा एक टॅक्टिक्समधला एक अगदी खतरनाक प्रकारचा अटॅक आहे. ह्याच्यामध्ये आपण राजाला सारखासारखा चेक देऊन प्रतिस्पर्ध्याचे बरेचसे नुकसान करू शकतो. आता पुढील उदाहरणाला बघा, ह्या पद्धतीने उदाहरण आहे, पांढऱ्याची खेळ आहे. आता पांढऱ्याने हत्ती B7 आलेला राजाला चेक दिला. चेक दिल्यानंतर राजा A8 गेला. आता हत्तीने खाली उंट मारल्यानंतर परत उंटाकडून राजाला चेक बसलेला आहे. राजा परत इकडे किंवा इकडे या घरात येऊ शकतो. परत याने हा हत्ती वरती नेला, परत राजाला चेक आहे. राजा फक्त या पांढऱ्या घरात जाऊ शकतो. पांढऱ्या घरात गेल्यानंतर हा घोडा हत्ती मारून टाकेल. परत राजाला चेक बसला आहे. परत राजा या दोन घरापैकी येऊ शकतो. परत हा हत्ती वर जातो आहे. राजाला चेक देतो. राजाला चेक दिल्यानंतर राजा परत या घरात जातो. आता परत हा हत्ती इथे खाली येतो आणि परत राजाला उंटाने चेक आहे. राजा परत काळ्या घरात जाईल पण हा हत्ती पण मेला. अशा तऱ्हेने या परपेच्युअल चेकमुळे काळ्या खेळाडूचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. आता ह्या प्रकारातलं आपण दुसरं उदाहरण बघू, जे प्रत्यक्ष खेळामध्ये आढळून आलं होतं. बॉबी फिशरचा खेळ होता. अशा प्रकारची सिच्युएशन होती. इनफॅक्ट हा वजीर आहे, हा इथे पांढरा वजीर होता, तो त्याने मारू दिलेला आहे. पांढऱ्याकडे वजीर नाही बघा. पण हे विंडमिल टॅक्टिक्स लक्षात आल्यामुळे त्याने तो वजीर सॅक्रिफाईस केला आहे. आता हत्तीने इकडचं प्यादं मारून टाकलं, राजाला चेक आहे. आता राजा या घरात आला की हत्तीने आता परत राजाला चेक दिला. काय घरात आला तर राजा इथे येतो. इनफॅक्ट तो वजीर मारू शकला असता, पण तो आधी बरंच एक मारून घेतो, उंट प्यादं. हा उंट पण त्याने मारून घेतला. परत राजाला चेक आहे. परत राजा या घरापैकी येईल. परत हत्ती इथे घेतला. परत राजाला चेक आहे. परत राजा इथे H8 येईल. आता त्याने हत्ती तो खाली इथे गेल, वजीराच्या इथे हे प्यादं पण मारून टाकलं हत्तीने. म्हणजे जितकं नाश करता येईल तितकं केलेलं आहे. परत हत्ती इकडे येतो. परत राजाला चेक आहे. परत राजा इथे H8 जाऊ शकतो. आता तो हत्ती इथे गेल खाली आणि वजीराला मारून टाकेल. अशा तऱ्हेने किती त्याच्या सोंगट्या काळ्याच्या मारल्या गेल्या बघा विंडमिल अटॅकमुळे. खूप खतरनाक अटॅक आहे. याचा थोडा अभ्यास करा. धन्यवाद.